अनेक मुलं मुली शिकले, आपली शेती आपलं उत्पादन वाढत गेलं, ते पण त्यांच्यामुळे झालं. पूर्वी आपलं उत्पादन किती होतं, आत्ता किती आहे, थोडा जर आपण विचार केला ना तर आपल्याला हे सगळं समजेल. आज जेव्हा आपलं दिल्लीमध्ये सरकार होतं, मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते, तेव्हा साहेबांना त्यांनी विचारलं, तेव्हा साहेब सगळ्यात तिथं सिनियर नेते होते, त्यांना साहेबांनी विचारलं की तुम्हाला जे कुठलं जे काही मंत्रीपद पाहिजे मी द्यायला तयार आहे. मग संरक्षण मंत्री होऊ शकले असते, त्यांना गृह खातं मिळालं असतं, पण त्यांनी त्यांना शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी हे कृषी खातं मागून घेतलं आणि त्याच्यामध्ये चांगलं काम करून दाखवलं. तेव्हा त्यांनी 72,000 कोटीची कर्जमाफी केली, आपला सातबार त्यांनी कोरा केला. आणि तेव्हा सगळं अलायन्सचं सरकार होतं, अशी फुल मेजॉरिटी नव्हती, त्याच्यामुळं हे खूप अवघड काम होतं, कुणाला दुसऱ्याला हे जमलं नसतं. ते फक्त आणि फक्त पवार साहेबांनी करून दाखवलं, हे पण आपण विसरलं नाही पाहिजे. नोकऱ्या असतील, MIDC असेल, असे अनेक विषय साहेबांनी मार्गी लावले. सुरुवातीला आमदार व्हायच्या आधी त्यांनी इथं 350,500 तलाव सगळीकडे सुप्यात आणि जिरायत भागात त्यांनी बांधले, तेव्हा त्यांनी पाण्याचा प्रश्न पण मार्गी लावलेला आणि आज पण ते त्याच्यावर काम करतायत. हे पण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपलं जानाई शिरसाई असेल, अनेक धरणं साहेबांनी महाराष्ट्राला दिली, बारामतीला दिली, त्यांच्यामुळं खरं तर पाणी इथं आलं. पूर्वी कपाशी इथं होती, आता ऊस आपल्याला इथं दिसायला लागलाय, ते कुणामुळं झालं ह्याचा पण विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आता महत्वाचा विषय म्हणजे आपण ताईंसाठी इथं खरं तर सगळे जमलोय. आज आपल्याला खासदार दिल्लीमध्ये कसा खासदार पाहिजे, जो तिथं काहीतरी आपले विषय मांडू शकतो असा खासदार, का फक्त जे तिथं जाऊन बसतील, काय काम जे सांगितलं जाईल ते करतील, असा खासदार आपल्याला पाहिजे. आज जे काय चाललंय देशात हे आपल्या सगळ्यांसाठी खूप घातक आहे, त्याच्यामुळं आपल्याला असा एक खासदार पाहिजे जो आपल्या सगळ्यांचा आवाज तिथं संसदेत बोलू शकतो. आणि हा आवाज फक्त आणि फक्त सुप्रियाताईंचाच आहे. आज YouTube असेल, फेसबुक, इंस्टाग्राम, सगळे आपण तरुण आणि सगळेच आपण ते बघत असतो, त्यांचे व्हिडिओ आणि सगळ्या देशभरातून चांगले चांगले त्यांचे कॉमेंट येतात, लोक त्यांची स्तुती करतात. आज एकमेव ते खासदार आहेत ते जे दिल्लीमध्ये आवाज उठवत आहेत. त्यांची गरज आहे आपल्या सगळ्यांना, ज्या पद्धतीने ते विषय मांडतात दुसरं कोण मांडू शकणार नाहीये. हे सगळं मी इथं तुम्हाला सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.